इच्छा का तुझ्याकडे? माझ्याकडे पैसे बिशे काय नाही, बघ तुझं तू काय ते विडास का तू? औषधाला कसं नाही म्हणायचं? तुला काय पुळका आलाय का दीपिकाचा? विडास का गप्प बस ना, मी अजूनही त्याच धक्क्यात आहे. आपल्याला समजलं कसं नाही रे, भाऊजींच आणि दीपूचं प्रेम प्रकरण चालू आहे. मला आधीपासून माहिती होत तुझी बहीण दीपिका साधी बोळी नाही, एक नंबरची गेमर आहे. गेमर ए भाऊजी पण काही कमी नाही आहेत. आता कळलंय ना ते सोड ना, पण आता दादा तिला लग्न करून घरी आणेल, मग काय करायचं? नाही अजिबात नाही, मी असं काही होऊन देणार नाही. आपण एक काम करूयात, ते घरी सांगायच्या आधी ना आपण जाऊन बाबांना सांगून टाकूया त्यांचं प्रेम प्रकरण चालू. आत्ताच सांगायला पाहिजे होतं, संधी होती तुझ्याकडे. अरे पण तूच सांगितलंस ना की पुराव्याच्या शिवाय नाही सांगू शकत म्हणून. अरे पण सांगून टाकायचं ना, विषय संपवून टाकायचा एकदा. हो नाही, अशा वेळेला मी जर काही सांगितलं ना तर मग उगीच मलाच दोष देणार सगळे, मग परत तेच चिडचिड भांडण आरडाओरडा. प्लीज नको, मला कंटाळा आलाय सगळ्या गोष्टींचा. हे बघ बिबू, आता ना आपण जे काही करायचं ना ते एकदम थंड रोख्याने विचार करून हुशारपणाने करायचा. ऐक, माझं ऐकणारच की नाही? बोल. हे बघ बिबू, आता यापुढे आपण जे काही करणार आहे ना ते व्यवस्थित विचार करून थंड डोक्याने करायचं. आपल्याला एका गोष्टीची खात्री तर नक्की झाली आहे ना, भाऊजींच्या आयुष्यामध्ये जी मुलगी आहे ती दीपूच आहे, बरोबर? मग आता आपण असा एखादा पुरावा शोधून काढायचा जो आपण बाबांच्या समोर घेऊन जायचा आणि मग आपल्याला हवं ते आणि हवं तसं आपण करून घ्यायचं. दीपूने माझ्या आयुष्याची वाट लावलीच आहे, मी पण तिचं आता ना जगणं हराम करणार आहे. दीपू आणि भाऊजींचं ना लग्न मी होऊनच देणार नाही. त्या दोघांना ना कसं मी माझ्या बोटावर नाचवते. चल औषधा. काकू, काकू दीपिका मॅडम कशा आहेत? साळगावकर, तुझं प्रेम जिंकलं, आपली दीपू कोमातून बाहेर आली आहे. काही म्हणाल्या का त्या? नाही, अजून फार काही बोलली नाहीये ती. डॉक्टर आतमध्ये चेक करतात म्हणून आम्ही बाहेर थांबलो. पण सगळं व्यवस्थित आहे ना इंद्रा? सगळं व्यवस्थित आहे. असं तू एक काम कर, पैसे घे, अजून पेढे आण, हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना वाट. आत्ता मागवतो. मी आलोच. साळगावकर, काय म्हणू रे तुझ्या प्रेमाला? ज्या व्यक्तीवर आपलं एवढा जीवापाड प्रेम आहे ती व्यक्ती मरणाच्या दारात उभी असताना तू हार न मानता तिच्यासाठी झटलास. खरं सागवकर, आजच्या काळात असं प्रेम बघायलाच मिळत नाही रे. तू जिंकलास, खरंच जिंकलास. तुला आठवतंय त्या रात्री तू घराखाली उभा होतास दीपूला भेटण्यासाठी, आणि दीपू तुझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन निघाली होती. त्यावेळी मी तिला काय म्हणाले होते माहितीये? मी तिला विचारलं होत की दीपू, आजच्या काळात एवढं प्रेम कोणी करत का? तेव्हा ती काय म्हणाली होती माहितीये? ती म्हणाली होती, आई इंद्राजी करतात. आणि आज ते मी डोळ्यांनी बघितलंय, तू ते सगळं खरं करून दाखवलं साळगावकर. तू जिंकलास, तू खरोखर जिंकलास. आमचं प्रेम जिंकलंय काकू. साळगावकर, तुम्ही अनवाणी का फिरताय? ते शूज फेकून दिले, आय मीन फाटले होते म्हणून फेकून दिले. साळगावकर,
आपली दीपू शुद्धीवर आली. दादू हे काय लागलं? हे काय झालं तुझ्या हाताला? काय रे काय केलं तू? नाही काही नाही सर, ते माझ्या बाईकच्या सायलेन्सर मध्ये काहीतरी गेलो होतो, तेच बघत होतो सर, झटका बसला. डॉक्टरला दाखव. नाही आधी दीपिका मॅडमना बघतो सर. मॅडम सोबत जो अपघात झालाय त्याच्या मनाने काहीच नाहीये. आम्ही आहोत इथेच. आई आपण बाहेर थांबूया, चहा घेऊया. काय झालं? काही नाही, आपण चहा घेऊन येऊयात का? हो चल ग मुक्ती या. इंद्रा खूप दिवसापासून तुझ्या मनात खूप काही साचलंय, आज तू सगळं बोलून मोकळा हो. हा तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार. मी पण काय बोलत बसलोय, मला भूक लागली आहे, मी जरा खाऊन येतो. कसे आहात तुम्ही इंद्राजी? पुन्हा एकदा माझं नाव घ्याल. इंद्राजी अजून एकदा नाव घ्याल. इंद्राजी तुम्हाला सांगू मॅडम सुखाची व्याख्या काय मला नाही माहित, पण आज जर कोणी मला विचारलं ना की माझी सुखाची व्याख्या काय, तर माझ्यासाठी हेच सुख आहे मॅडम. तुमच्या तोंडून पुन्हा एकदा माझं नाव ऐकणं आणि किती वाट पाहायला लावली मला, तुम्हाला कल्पना नाही माझी काय अवस्था झाली होती. तुम्ही माझ्या समोर होता पण तुमचे डोळे बंद होते, असं वाटत होत सगळं जग सायलेंट मोड वर जाव आणि मला फक्त तुमचा आवाज ऐकू यावा, पण तुम्ही काही बोलतच नव्हतात मॅडम. आता पुन्हा असं नाही वागायचं मॅडम, माझ्यापासून पुन्हा दूर नाही जायचं, खूप त्रास होत होता मला. काय असं वाटत होत की काय करू आणि तुम्हाला बरं वाटत, मला वचन द्या, वचन द्या आता इथून पुढे मला कधीच सोडून जाणार नाही. त्या वचन पेढा घे पेढा घे, चल 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 अजून पण माणसं पाठव. ए कार्तिक, अरे बाबा तोडूगड 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 तोडूगड. कसला पेढा आहे पण हा? सानिका तू तर 10-12 पेढे घे. घे अरे पण कसले कशासाठी पेढे आणले ते? आणि कुणी आणले ते पेढे? पेढे मी घेऊन आलोय. काय झालं आपल्या दीपिका मॅडम आहेत ना त्या कोमातून बाहेर आले, आता एवढी आनंदाची बातमी म्हटलं सेलिब्रेट तर झालीच पाहिजे ना. तुला अजून हवे बॉक्स देना अजून घेऊन येतो. अरे एन्जॉय करा. तिकडे पुढे कर. पेड्यांचं पडलंय का? तुला आनंद नाही झालाय? तुझी सख्खी बहीण शुद्धीवरती आली आहे. देवू मला आनंद झालाय, पण त्यापेक्षा ना मोठा आनंद उद्या मी बाबांना देणार आहे जेव्हा मी त्यांना दीपूचं आणि भाऊजींचं प्रेम प्रकरण सांगणार आहे. तेव्हा मला बघायचंय
की बाबा काय म्हणतात त्यांच्या लाडक्या आणि संस्कारी दीपूला. असं जर तू केलंस ना तर हे पेढे सोड, तुला काहीतरी मस्त खायला घालीन. झालं तुझं, चला. अरे त्या ताई म्हणतात हॉस्पिटलचे बिल भरलंस तू म्हणे. हो मी बिल भरलं सर. तू का भरलंस रे बाबा, मोठी रक्कम आहे ती. म्हणजे कसं आहे, तू भरायची आवश्यकता नव्हती. असं काय करता सर, तुम्ही स्वतःच मला तुमच्या कुटुंबाचा भाग म्हणता ना, मग आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीसाठी मी जर काही केलं तर त्यात बिघडलं काय सर. बरोबर आहे, पण कसं आहे ती रक्कम खूप मोठी आहे रे. सर आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मॅडमना डिस्चार्ज मिळतोय, मॅडम बऱ्या झाल्या. सर मॅडम समोर पैसे ही दुय्यम गोष्ट आहे सर. माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी ही गोष्ट दुय्यम नाही साळगावकर. कसं आहे, आधीच माझ्यावर त्या बँकेतल्या गुंडाचं कर्ज आहे, त्यात आणखीन तू हे उपकार करतोय. म्हणजे तू एक काम कर, कसं आहे हे पैसे तू ठेव. म्हणजे काय, याच्या आधीची रक्कम पण तूच भरलीस. सर अहो प्लीज, तुम्ही मला आपला मानता ना, मग आपल्या माणसाने हक्काने आपलं समजून काही केलं तर त्याच तुमच्यावर ओझं होणार आहे का. अरे पण साळगावकर खरंच हे असू द्या ना, आता मला पैशांची खरंच गरज नाहीये. हवं तर त्या गुंडाच्या कर्जाचं ओझं वाटतं ना तुम्हाला, तर हे पैसे तुम्ही त्या गुंडाला द्या. सर ही तुमच्या मुलीची फाईल आहे, डॉक्टरांनी सांगितलंय डिस्चार्ज द्यायला, फक्त तुम्ही एकदा डॉक्टरांशी बोलून द्या. सर आता दीपिका मॅडमचं स्वागत घरी एकदम जल्लोषात करूया. तुम्ही इथे थांबा सर, मी डॉक्टरांशी बोलतो आणि दीपिका मॅडमना घेऊन येतो. काय झालं, काही हवंय का तुम्हाला? ते हात. अरे अरे काय हे, तुम्ही काही लक्ष नाही दिलं? नाही ते मीच डॉक्टर, पेशंटला थोडं अजून फ्रेश वाटावं, लवकर रिकव्हरी व्हावी म्हणून मी थोडस. कल्पना तशी छान आहे पण जाताना जरा आवरून जा. ओके काय कसं वाटतंय आता? ऍक्च्युली माझा उजवा हात उचललाच जात नाहीये, म्हणजे हालचालच होत नाही काही. लेट मी चेक. काही जाणवत आहे? काही अजून जाणवत आहे? डॉक्टर काय झालंय? नाही काळजी करण्यात असं काही कारण नाही. पेशंट कोमातनं आल्यावर पेशंटला असा विकनेस असतोच, त्यामुळं संपूर्ण बॉडी फंक्शन करायला वेळ लागतो आणि कधी कधी तर साध्या हालचालीलाही त्रास होतो. आता जसा या मॅडमला होतोय तसा. पण हे बरं होईल ना? हो हो काळजी करू नका, तुम्ही पूर्ण बरे आहात. मी काही आधी अडिशनल औषध लिहून देतो आणि हाताचे व्यायाम पण सांगतो, ते सुरू ठेवा. थँक्यू. तुम्ही आता घरी जाऊ शकता. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. Thank you.
कशाला टेन्शन घेताय मॅडम? जिथे इंद्राचा असतो वावर तिथे टेन्शनला नाही पॉवर. आता तुम्ही बऱ्या होत नाही तोपर्यंत समजा मीच तुमचा हात आहे. दीपुताई दीपुताई, तुझ्यासाठी एक गंमत आहे. चल ना, चल ना, चल. कधी सांगणार आहेस तू दीपिका आणि दादाचं लफड आहे म्हणून? हे बघ बेबू, आपल्याला ना थोडं थंड डोक्याने घ्यावं लागणार आहे. हे बघ, आपण आता काही बोललो ना तरी आपलं कुणीच ऐकणार नाही. ती आत्ताच आली आहे ना. तुला दीपिकाची काळजी वगैरे वाटायला लागली की काय? तू थांब ना जरा. हे बघ बेबू, मी माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला नक्कीच घेणार. मला ना तुमचा कधी कधी ना अंदाजच येत नाही. तुमचे तत्व, संस्कार काय ग, तुझ्या वेळी बरोबर बाहेर येतात त्यांची तत्व आणि संस्कार. आणि या दीपिकाच्या वेळी काय होतं त्यांना? बेबू, आता फक्त एकच दिवस थांबायचं आपल्याला. काय करणार आहेस बेबू? फक्त आजचा दिवस जाऊ दे. उद्या ना आपण इथे यायचं आणि बाबांना ते प्रेमपत्र दाखवायचं. नाहीतरी मला म्हणतातच ना, सानिका खूप आरडाओरडा करते, भांडण करते, वाद घालते. तर आता तू उद्या बघच, उद्या तुझ्या भाषेमध्ये सानिका भांडण आरडाओरडा असं काही नाही करणार. सानिका उद्या राडा घालणार. बापरे, मला आज उठायला जरा उशीरच झाला रे सत्तू. बरं, नाश्ता काय करू? काय खायचंय तुला? नाही काकू, मी आज ना हे खाणार आहे, मलई. आणि सगळ्यांसाठी मलई घेऊन आलोय, आपण सगळ्यांनी मलईच खाऊया. चल सत्तू पटकन. कुठे चालला? मला जरा घाई आहे, चल ना. आणि थांब ना, एवढं संपवतो, चटी बदलतो, लगेच येतो. सत्तू एक काम कर, तू चल आता, पॅन्ट आपण तुझ्यासाठी खरेदी करू बाहेर. 10 मिनिटं दे ना, फक्त चड्डी बदलतो आणि येतो. सत्तू यार ऐक ना, मला खरंच लेट होणार आहे, मी निघतो. एक मिनिट, काय आहे तुला घाई काय आहे एवढी? आता दीपिका बरी झाली आहे ना,
हे बघ, आता स्वतःच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. आई ऐक ना, खरंच ऍक्च्युली डॉक्टरांनी दीपिका मॅडम साठी हाताचा काही व्यायाम सांगितलाय आणि तो मला करून घ्यायला सांगितलाय, म्हणूनच मी जातोय. आणि मॅडमच्या औषधांचंही बघायचंय. इंद्रा, 2 मिनिटं आलो मी. ऐक ना, उशीर होईल सर, तू सॉरी, मला जावं लागेल. आई, इंद्रा, इंद्रा, ऐक ना, इंद्रा, इंद्रा, काय हो, कुठे सॉरी, कुठे निघाला? सासूबाई, बाहेर जाताना कुठे चाललाय असं विचारायचं नसतं. एवढी साधी गोष्ट तुम्हाला नाही माहिती. सानिका, तू विसरली असशील म्हणून तुला एका गोष्टीची आठवण करून देते. मी कार्तिकची आई आणि तुझी सासू आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुठे जाताय हे विचारायचा पूर्ण हक्क आहे मला. जाऊ देत नाही. सकाळी सकाळी कुठे सुरू होते? त्याच्यापेक्षा उत्तर दे ना, कुठे जाताय, विचारलंय ना मी तुला. सासूबाई, आमच्या आयुष्यामध्ये का सारखी लुडबुड करताओ? तोंड सांभाळून बोला सानिका. मी तोंड सांभाळूनच बोलतेय सासूबाई, तुम्हीच उगाच वाकड्यात शिरताय. आम्ही कुठे जातोय, काय करतोय, यात सारखी लुडबुड का करताओ तुम्ही? भाऊजींना कधी असे विचारलेत प्रश्न? त्यांचं काय चाललंय आयुष्यामध्ये काही माहितीये का तुम्हाला? मला गरजच नाही वाटत ग त्याची, कारण तुमच्यासारखा बेजबाबदार नाहीये माझा इंद्रा, त्याला त्याची जबाबदारी व्यवस्थित कळते. जाऊ द्या ना काकू, कुठे सकाळी सकाळी वाद घालताय? आतापर्यंत कधी ऐकले त्याने तुमचं जे आज ऐकणार आहे? तू तर किती वेळा सांगितलं रे फुकट्या, आमच्या मध्ये बोलायचं नाही. बोल, तू मलाच बोल, तुला फक्त ना माझ्याच चुका दिसतात. मी काय म्हटलं? एवढंच विचारलं ना, साधं विचारलं होतं कुठे चाललायत. नाही मी उत्तर दिलं ना, तू उत्तर दिलं. आई आहे ना मी तुझी. काकू जाऊ द्या ना, अहो ह्याचे तरी काय दोष आहे? हा नाहीतरी हिच्या तालावर नाचणारा बैलच आहे तू. सत्तू बास गब्बस. मी काय म्हणाला रे, बैल? आता तू बघच उद्यापासून काय होत आहे ते. म्हणजे
पाणी हवाय? दीदी पाणी दे ग हिला आणि थंड दे हा बर्फ टाकून. कसं हिला खूप गरम होतं, आपल्याकडे एसी नाहीये ना. चहा दे त्याला. इंद्राजी मला मला बाहेर घेऊन चला ना, मला काहीतरी चाललंय बहुतेक बाहेर, काय काहीतरी बोलताय, चला ना प्लीज. मॅडम मी काय सांगितलंय तुम्हाला, तुम्ही अजिबात ताण नाही घ्यायचा, मी आहे ना मी बघतो बाहेर काय चाललंय. मॅडम तुम्हाला माझी शपथ आहे, काय म्हणतोय ते आता तरी ऐका ना मॅडम, तुम्ही छान आराम करा, सानिकासमोर आता तुम्ही नाही जायचं, बाहेर काय चाललंय ते मी बघतो आणि येऊन सांगतो तुम्हाला. आई मी तुला शेवटचा विचारते, तुम्हाला घरात येऊन देणारेस की नाही, नाहीतर मी पुन्हा घरामध्ये येणार नाही. चालू असं अजून कितीदा आणि कोणकोणत्या गोष्टींवर वाद घालणारेस, नको ना आणखीन खराब करूस. दीदी खराब मी नाही केलंय काही, सगळं दीपूने केलंय, तिच्यामुळे नेहमीच माझ्यावर अन्याय झालाय. तुम्हाला नेहमी माझ्या चुका कशा दिसतात गाई, दीपूच्या चुका कधी दिसलेल्याच नाहीयेत ना. कशी दिसणार म्हणा, कारण तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यावर ना बाबांच्या संस्काराची आणि तत्वाची पट्टी बांधलेली आहे. आई म्हणूनच मी म्हणतीये की तुम्ही ना नेहमी मला सावत्र वागणूक दिली आहे. अगं असंच होतं तर मला जन्माला का घातलं, हा असा त्रास द्यायला का, तुमच्या संस्काराच्या आणि तत्वांच्या ओझ्याखाली दाबून टाकायला. आई मी तुला शेवटचं विचारते, तू पुढच्या सेकंदाला मला घरामध्ये येऊन देणारेस की नाही, आणि नाही ना तर मी पुन्हा घरामध्ये पाऊल नाही ठेवणार. काय तुझं बोलणं, आई बापाला फसवणं, स्वतःच्या स्वार्थासाठी गरोदरपणाचं नाटक करणं, आई बापाशी संबंध तोडण्याची भाषा करणं, स्वतःच्या बहिणीला मरणाच्या दारात ढकलणं आणि त्यावर जाऊन तिला दोष देणं, काय अजून काय काय शिल्लक काय राहिलंय म्हणून तू आज धालीस. इतकी वर्ष या घरामध्ये राहिलीस पण अजूनपर्यंत तू तुझ्या आई वडिलांना सुद्धा ओळखू शकली नाहीस ना, तू कशीही वागलीस तरी सुद्धा मी तुझ्या हाताला धरून इथं घरामध्ये आणलं आणि तरी सुद्धा तू म्हणतेस की तुझ्यावर अन्याय झाला. नाही बरोबर आहे, जी मुलगी गरोदरपणाचं नाटक करून मातृत्वाचा अपमान करते तिला आई वडिलांचं महत्व काय समजणार, नाही का? नाही समजलं. कार्तिक ती आजही बोलू शकली असती ना की मी तिला ढकललंय म्हणून, पण ती नाही बोलली रे. माझ्यामध्ये दीपू सारखा चांगुलपणा का नाहीये रे? कशाला हवाय तो चांगुलपणा? तू जरी चांगली वागलीस तरी तुझे घरचे तुझ्याशी चांगलं वागतील, तुला प्रेम देतील. आज पाहिलंस ना, तुझ्या आईनी तुला घरात सुद्धा घेतलं नाही, घराच्या बाहेर ठेवलं होतं. तो तुझा तत्ववादी बाप आज लेक्चर देत होता. हे बघ सानू, एक वार वाया गेला ना म्हणून लगेच शस्त्र खाली टाकायची नसतात, पुन्हा नव्याने तयारी करायची असते. आपल्याला अन्यायाचा बदला घ्यायचा आहे ना, एखादी गोष्ट
जर आपल्या मनासारखी होत नसेल ना किंवा ती मिळतही नसेल ना तर ती वाकड्यात जाऊनच मिळवावी लागते. उद्या त्या दीपिकाचं आणि माझ्या दादाचं लग्न झालं ना तर ती सून बनून आपल्या घरात येणार आहे आणि तुझ्या डोक्यावरती बसणार आहे. चालणार आहे तुला? नाही चालणार ना? हे बघ सानू, आज आपल्याला संधी होती दीपिका आणि दादाचं लफडं सांगायची, आपल्या हातात पत्र होत. हे बघ आजची संधी वाया गेलेली आहे. पण आपल्याला तर क्लिअर झालं ना की दादाचं आणि दीपूचं लफडं आहे. त्या पत्रापेक्षा आणखीन मोठा पुरावा आपल्याला मिळाला ना की तो आपण घेऊन येऊ की घरी, मग बघूया कोणाला कसं आणि किती प्रेम मिळत ते. नाही, मी दीपूला अजून मोठं नाही होऊन देणार. तसं झालं ना तर तो माझ्यावर अन्याय असेल. कार्तिक, काही झालं ना तरी दीपूला धडा शिकवल्याशिवाय मी शांत नाही बसणार. सर, मला वाटत आता मी निघाला. बघ काय म्हणते दीपू, काही म्हणाली का तुला? नाही, म्हणजे डॉक्टरांनी दिलेला व्यायाम मी त्यांच्याकडून करून घेतला आणि औषध दिली, आता होतील त्या बऱ्या. नारळ पाणी दिलं सर. सर मी येतो. काकू शलाकाजी, मी येतो. दीपिका मॅडमची काळजी घ्या आणि कशाचीही गरज पडली तर अगदी निसंकोच मध्यरात्री कॉल केला तरी येईन मी. येतो. दीपू आपल्याला ही गोष्ट कधी सांगते हे माहित नाही. मला वाटतं आपणच या गोष्टीसाठी याचा पुढाकार घ्यायला हवा. ते मला सांग, मी सानिकासाठी साळगावकरची मागणी घातली होती आणि आता दीपूसाठी त्याचा हात मागणं योग्य वाटेल का? म्हणजे ताईच्या वेळेला नाही जुळल्या गाठी, दीपू सोबत मात्र जुळल्या. शिवाय दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे, त्यामुळे मला वाटत की आपण पुढे जायला काही हरकत नाही. लवकरच जयश्री ताईंशी दीपू आणि साळगावकरच्या लग्नाबद्दल बोलतो. अरे वा, का आज सारी खुश दिसतीये. नाही बरोबर असणारच खुश. दीपिका बरी झाली आहे, आता सगळं छान होत आहे. आता तुमच्या दोघांचं लग्न झालं ना की मी सुटले. काय कधी करतोस लग्न? आई मला अजून थोडा वेळ हवाय. म्हणजे दीपिका मॅडमना बरं व्हायला अजून वेळ लागणार आहे, सो त्याच्यानंतर बघू. वाटलंच होतं मला हेच उत्तर असणार तुझं. बरं माझं कुठे चाललंयस? कुठे? ते दीपिका मॅडमना ऍक्च्युली चेकअप साठी डॉक्टर कडे न्यायचं. इंद्रा, नाही नाही तू रोज तिला तिला भेट, माझी काहीच हरकत नाही. पण रोज एकच कारण नको ना देऊस. आई ऍक्च्युली दीपिका मॅडम ना मी मंदिरात घेऊन जातोय. मंदिरात ह्यासाठी, कारण दीपिका मॅडम जेव्हा आजारी होत्या तेव्हा ती बाप्पाकडे प्रार्थना केली होती त्या लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून. आणि आता त्या बऱ्या झाल्या आहेत तर बाप्पाकडे दर्शनासाठी घेऊन जायचं. घेऊन जा तिला. माझं तिला नेणारच कसं? त्या बाईकवर बसणार बसता येणार का तिला? त्याचा विचार मी केलाय. काय दाखवू?
काढू। मला खात्री आहे याच्याही पुढे तू अशीच खात्रीनं काळजी घेशील। हा नाही, ऍक्च्युली दीपिका मॅडम ना डॉक्टर कडे चेकअप साठी घेऊन जायला मी आलोय। म्हणजे कसं त्या बाहेर पडतील तर जरा मोकळ्या हवेत त्यांना बरं वाटेल। मी घेऊन जाऊ सर। जा तू दीपूला घेऊन। म्हणजे मला एक महत्वाचं काम आहे शाळेमध्ये, तर मीच घेऊन गेलो असतो। मॅडम निघूया। साळगावकर, मी काय म्हणते, दीपूच्या हाताचं ते असं झालंय ना, तिला तुझ्या गाडीवर नाही बसता येणार रे। तुम्ही रिक्षाने जाता का आज? त्याची तुम्ही काळजी करू नका काकू, मी आज कार घेऊन आलोय। इथे खालीच आणली। अरे तू गाडी कधी घेतलीस? आताच, आजच घेतली। मी सोबत घेऊनच आलोय। अगं बघू। अरे वा, नवीन चारचाकी घेतलीस अशी अचानक का? काही नाही, मॅडम साठीच। हा माझ्यासाठीच। पावसात बाईक चालवणं येणं जाणं जरा कठीण जात, म्हणून माझ्यासाठीच घेतली। वा छान, अभिनंदन तुझ। बर मग आता निघा तुम्ही। दीपू जा तू साळगावकर बरोबर। दीपू मी तुझी ओढणी घेऊन येते। मॅडम येतो सर। सावकाश जा। ती काय काळजी करू नको।